आणखी एक मोठी बातमी आहे, राज्य सरकारने केंद्राकडे मागणी केली तर केंद्र सरकार पीक विम्याची मुदत वाढवून देईल अशी माहिती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी साम टीव्हीला दिली आहे। पीक विमा भरण्याची आज शेवटची तारीख आहे आणि अशातच तांत्रिक अडचणींमुळे पीक विमा भरण्यास विलंब होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी रावसाहेब दानवेंकडे मुदत वाढवून मिळावी यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली। तर यावेळी दानवेंनीही या संदर्भात कृषी मंत्र्यांशी चर्चा केल्याचं म्हटलेलं आहे आणि राज्य सरकारने जर मागणी केली तर केंद्र सरकार पीक विम्याची तारीख वाढवून देईल असं सुद्धा दानवेंनी साम टीव्हीशी बोलताना म्हटलंय। त्यामुळे आता राज्य सरकार केंद्राकडे तशी मागणी करणार का ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे, कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अजूनही पीक विम्यासाठी अर्ज केलेले नाहीयेत, कारण मागील काही दिवसांपासून पाऊस पडतोय आणि त्यातच वेबसाईट सुद्धा हँग होत असल्यामुळे त्यांना ऑनलाईन अर्ज करण्यामध्ये अडचणी येत आहेत। या वर्षी अनेक शेतकऱ्यांची इच्छा हा विमा भरण्याची आहे, परंतु गेले 2 दिवस काही ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळं या विमा भरणाऱ्या बँकेमध्ये अडचणी निर्माण झाल्या आणि त्यामुळं अनेक शेतकरी यापासून वंचित राहिले। शेतकऱ्याच्या विनंतीनुसार काल मी आमचे कृषी मंत्री नरेंद्र सिंगजी तोमर यांची प्रत्यक्ष भेट घेतली। जर राज्याचा प्रस्ताव आला तर केंद्र सरकार त्वरित या मुदत पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ देईल, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही।